नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा सुरूच राहणार असल्याची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची माहिती उच्चस्तरीय बैठकीत घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताच्या पाठीशी असल्याची देशोदेशींच्या राष्ट्रप्रमुखांची ग्वाही जम्मू काश्मीरातल्या केरन सेक्टर भागात पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद पंधरा ऑगस्टपूर्वी सर्व व्यापाऱ्यांची जीएसटी अंतर्गत नोंदणीची कामं वेगानं करण्याची राज्यांच्या मुख्य सचिवांना पंतप्रधानांकडून सूचना राज्य सरकारनं शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी असून केवळ पाच हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जात असल्याचा काँग्रेसचा आरोप अव्वल मानांकित आणि गतविजेता इंग्लंडचा अँडी मरे विम्बल्डन टेनिस स्पर्धेतून बाहेर अमेरिकेच्या सॅम क्युएरीनं केला पराभव भारताची कर्णधार मिताली राज ठरली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली महिला क्रिकेटपटू आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं आठ गडी राखून केली भारतावर मात या सविस्तर जम्मू काश्मीरमध्ये अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा सुरळीत सुरू राहणार असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितलं अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हंसराज अहिर यांच्यासह पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी जम्मू काश्मीरचा दौरा करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला त्यानंतर आज श्रीनगर इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते सुरक्षा व्यवस्थेत कमतरता असल्यास त्या दूर केल्या जातील असं अहिर यांनी सांगितलं शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी केंद्र सरकार जम्मू काश्मीर सरकारला सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन अहिर यांनी दिलं जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन व्होरा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासह प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांशी या दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली काश्मीरमध्ये दहशतवाद अंतिम टप्प्यात असून लवकरच तो संपुष्टात येईल अशी आशा जितेंद्र सिंह यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चौकशी सुरू असून या चौकशीच्या निष्कर्षानंतर पुढची कारवाई केली जाईल असंही जितेंद्र सिंह म्हणाले अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे व्हाईट हाऊसनं या हल्ल्याचा निषेध करणारं पत्रक जारी केलं असून दहशतवादाविरुद्ध भारत आणि अमेरिका ठामपणे लढा देतील असं स्पष्ट केलं आहे दहशतवाद आणि कट्टरतावादाविरुद्धच्या लढाईत भारताच्या पाठीशी असल्याचं जर्मनी आणि फ्रान्सनं सांगितलं आहे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानंही या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि हल्ल्यात बळी पडलेल्यांविषयी दुःख व्यक्त केला आहे इराण सरकारनंही या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी तसंच श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी हा हल्ला धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जम्मू काश्मीरातल्या केरन सेक्टरमध्ये आज पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाल्याचं वृत्त लष्कराच्या एका अधिकाऱ्यानं दिलं आहे दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये काल रात्रीपासून सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं यामध्ये हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या एका कमांडरचा समावेश आहे बडगाम जिल्ह्यात मगाम इथं रेडबग भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली या भागाला वेढा घातल्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला दहशतवाद्यांना पळून जाता यावं यासाठी स्थानिकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली मात्र दगडफेक करणाऱ्यांना हुसकावून लावत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवलं यानंतर या ठिकाणाहून काही शस्त्र आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधल्या एम्स अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संस्थांसाठी तीन नवी संचालक पदं निर्माण करायला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली ही पदं तातडीनं भरण्यात येतील भारत आणि पॅलेस्टाईन दरम्यान माहिती तंत्रज्ञान तसंच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या सामंजस्य करारालाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि आसाम रायफल्समधल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात साठ वर्षांवरून पासष्ट वर्षांपर्यंत वाढ करायलाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली भारत आणि बांगलादेश दरम्यान सायबर सुरक्षा सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराचा आज या बैठकीत आढावा घेण्यात आला तांदळाची गुणवत्ता वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था आणि दक्षिण आशिया क्षेत्रीय केंद्र स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे पंधरा ऑगस्टपूर्वी सर्व व्यापाऱ्यांची जीएसटी अंतर्गत नोंदणी होण्यासाठी काम करावं निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत पंतप्रधान कार्यालयानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे क्रियाशील राज्यकारभार आणि वेळेवर अंमलबजावणी याविषयीच्या प्रगती या बहुआयामी व्यासपीठाची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी मुख्य सचिवांशी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारा संवाद साधताना पंतप्रधानांनी हे निर्देश दिले या बैठकीत पंतप्रधानांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित समस्यांचा आढावाही घेतला महाराष्ट्रासह इतर राज्यातल्या रेल्वे रस्ते आणि पेट्रोलियम क्षेत्रातल्या महत्वाच्या आणि अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या प्रकल्पांचा आढावाही पंतप्रधानांनी घेतला तसंच प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रगतीचा आढावाही यावेळी घेण्यात आला देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी जीएसटी शिवाय पर्याय नसल्याचं संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितलं नाशिकच्या प्रादेशिक सीमाशुल्क केंद्रीय कार्यालयात आज भामरे यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी संदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते उद्योजक आणि व्यापारी यांच्यात जीएसटी बाबत गैरसमज असले तरी हे गैरसमज तसंच नागरिकांना पडणारे प्रश्न जीएसटी संदर्भात होणाऱ्या बैठकीत सोडवले जातील असंही भामरे यांनी स्पष्ट केलं केंद्रीय सीमा शुल्क विभागाचे आयुक्त आर पी शर्मा यांनी जीएसटीचे व्यापारी आणि उद्योजकांना होणारे फायदे तसंच केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्व याविषयी माहिती दिली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्ससह विविध व्यापारी लघु उद्योग तसंच वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते किरकोळ चलन फुगवट्याच्या दरानं जून महिन्यात गेल्या अठरा वर्षातला निचांक गाठला जून महिन्यात किरकोळ चलन फुगवट्याचा दर एक पूर्णांक चोपन्न शतांश टक्के नोंदवण्यात आला तर मे महिन्यात हा दर दोन पूर्णांक अठरा शतांश टक्के होता राज्य सरकारनं शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी असून फक्त पाच हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जात असल्याचं सिद्ध होत आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला ते आज बुलडाणा इथं काँग्रेसच्या वतीनं आयोजित शेतकरी कर्जमाफी संदर्भातल्या एल्गार आंदोलनाच्या वेळी बोलत होते केवळ साडेचार लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचं ते म्हणाले बुलडाणा इथल्या व्यापाऱ्यांच्या जीएसटी संदर्भातल्या अडचणीही अशोक चव्हाण यांनी जाणून घेतल्या विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे आमदार हर्षवर्धन सपकाळ राहुल बोंद्रे आदी यावेळी उपस्थित होते यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनांमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता कोपर्डी निर्भया प्रकरणाला उद्या एक वर्ष पूर्ण होत असून निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यासाठी अहमदनगर शहरात दिल्ली गेट ते हुतात्मा स्मारकापर्यंत मराठा समाजाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला कोपर्डी इथं निर्भयाचं स्मारक बांधायला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विरोध करण्यात आला कोपर्डी इथल्या निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आज पुण्यातही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं बालगंधर्व चौकात कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं जळगाव जिल्ह्यात आज धरणगाव इथं आयोजित शेतकरी संवाद सभेत ते बोलत होते यावेळी ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या शेतकऱ्यांवरील अन्यायाबाबत विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांनी धुळ्यातही शेतकऱ्यांशी संवाद साधला राज्य सरकारसह विरोधकांवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं कर्जमाफीचे निकष लावत कर्जमुक्ती करण्यापेक्षा केवळ हमीभाव दिला तरी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत असं ठाकरे यांनी सांगितलं सहकार क्षेत्र टिकवण्याच्या दृष्टीनं सरकारनं या क्षेत्रासाठी अनुकूल निर्णय घ्यावेत अशी सूचना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली आहे मुंबईत आज महानंद दूध संघाच्या दुग्धजन्य पदार्थ प्रकल्प इमारतीचं उद्घाटन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बागडे बोलत होते दूध उत्पादक आणि ग्राहकांच्या फायद्यासाठी खरेदीप्रमाणेच दूध विक्रीचे निश्चित दर ठरवण्याची आवश्यकता असून यासाठी धोरण आणण्याची गरज बागडे यांनी व्यक्त केली महादेव जानकर यांनी यावेळी बोलताना दूध उत्पादनात राज्य प्रथम क्रमांकावर यावं यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्यासाठी साखर उद्योगाप्रमाणे सत्तर तीसचा प्रस्ताव लवकरच आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली राज्य सरकारला दुधाचा एकच ब्रँड करायचा आहे असं सांगत राज्य सरकार आरे आणि महानंदच्या मागे खंबीरपणे उभा आहे असं ते म्हणाले राज्यमंत्री अर्जुन खोतकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते महानंदच्या दही लस्सी ताक आणि सुगंधी दूध या दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन या अत्याधुनिक प्रकल्प इमारतीत होणार आहे स्पर्धा परीक्षांना सामोरं जाताना अभ्यासासोबत स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे अपयशानं खचून न जाता प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश नक्की मिळतं असं सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितलं आज सोलापुरात ड्रीम फाउंडेशनच्या वतीनं आय एस आणि आयपीएस परीक्षेत यश मिळवलेल्या दिनेश गुरव आणि प्रमाण जाधव यांचा सत्कार तांबडे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते स्पर्धा परीक्षेत सर्वसमावेशक विषयांचा अभ्यास महत्त्वाचा आहे परीक्षेविषयी भीती न बाळगता आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा असं आवाहन त्यांनी केलं अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी इथल्या श्री तिलोक जैन विद्यालयात टीचर फॉर ग्लोबल क्लासरूम ही संकल्पना राबवण्यात येत आहे भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करार या संकल्पनेअंतर्गत करण्यात आला आहे या अंतर्गत अमेरिकेतले तीन शिक्षक या शाळेत आले आहेत आठवडाभर ते या ठिकाणी राहून अध्ययन अध्यापन आणि सांस्कृतिक माहिती घेत आहेत या शिक्षकांनी मढी इथल्या चैतन्य कानिफनाथ प्राथमिक आश्रमशाळेला भेट देऊन तिथे वृक्षारोपणही केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातली कुडाळ इथली ऐतिहासिक घोडेबाव विहीर कोसळण्याच्या मार्गावर आहे तिची योग्य दखल घेतली नाही तर ती इतिहास जमा होईल अशी भीती स्थानिकांकडून आणि पर्यटकांकडून व्यक्त होत आहे घोड्याला पाणी पाजण्यासाठी इथल्या विहिरीत पायऱ्यांनी उतरत असत ही घोडेबाव पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक इथं येतात मात्र ऐतिहासिक महत्व लाभलेली ही घोडेबाव खचली असून कोसळण्याच्या मार्गावर आहे या विहिरीच्या झाड आणि वेली वाढल्या असून त्यांच्या मुळांनी विहिरीच्या भिंती कमकुवत झाल्या आहेत तसंच कोसळलेल्या भागातून पावसाळ्यात पाणी आज जाऊन भिंतींची झीजही होत आहे ज्यावेळी कुडाळ शहरात संपूर्ण पाण्याचा तुटवडा निर्माण होतो त्यावेळी कुडाळ शहर ह्या विहिरीचं पाणी वापरत आजपर्यंत आलेलं आहे ही जर विहीर नष्ट झाली तर एक इतिहासातली गोष्ट कुडाळ शहरातली नष्ट होणार आहे ती ताबडतोब तातडीने दुरुस्त करावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे विहिरीच्या दुरुस्तीचं आणि सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात येणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे विहिरीचं मजबूतीकरण त्याच्यानंतर विहिरीच्या आजूबाजूला पर्यटकांना फिरण्यासाठी एक मार्ग पेविंग ब्लॉक्स छोटस गार्डन त्याच्यामध्ये जेणेकरून ते सुशोभित दिसेल आणि त्या माहिती माहिती फलक असं त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे ऐतिहासिक अशा या घोडेबाव विहिरीची लवकरात लवकर दुरुस्ती होऊन तिचं जतन व्हावं हीच अपेक्षा विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला आणि गतविजेता इंग्लंडचा अँडी मरे याला उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला चोवीसावा मानांकित अमेरिकेच्या सॅम क्युएरीनं मरेचा तीन सहा सहा चार सहा सात सहा एक सहा एक असा पराभव हो केला क्रोएशियाचा मारिन मलिच आणि लक्झेंबर्गचा गिलेस म्युलर यांच्यात उपांत्यपूर्व फेरीतला दुसरा सामना सुरू आहे म्युलरनं पहिला सेट सहा तीन असा जिंकला असून चिलीजनं पुढचे दोन सेट सात सहा आणि सात पाच असे जिंकले दरम्यान मुलींच्या गटात भारताच्या झील देसाईचं आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आलं अग्रमानांकित कायला डेन झिलचा सहा चार सहा चार असा सरळ सेटमध्ये पराभव हो केला इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं भारतावर आठ गडी राखत दणदणीत विजय मिळवला भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ठेवलेलं दोनशे सत्तावीस धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं छत्तीस धावा करणारी बोल्टन आणि पंचेचाळीस धावा करणारी मुनी यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली शहात्तर धावांवर नाबाद राहिलेली लॅनिंग साठ धावांवर नाबाद राहिलेली पेरी यांनी ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला त्याआधी नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची मधली फळी ढेपाळली मात्र सलामीवीर पूनम राऊतनं शानदार एकशे सहा धावा केल्या एकोणसत्तर धावा करणारी कर्णधार मिताली राज एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करत सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली तेवीस धावा करणाऱ्या हरमनप्रीत कौरचा अपवाद वगळता इतर फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठण्यातही अपयशी ठरल्या हवामान अरुणाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्यानं चौदा लोक गाडले गेले त्यापैकी सात जणांचे मृतदेह हाती लागले आहेत पापमणारे जिल्ह्यातल्या लापताप खेड्यात ही दुर्घटना घडली सगली उपविभागात पावसामुळे झालेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे आसाममधल्या पूरग्रस्त तेवीस जिल्ह्यांमध्ये पंधरा लाखाहून अधिक लोकांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे राज्यात मुंबईसह ठाणे सांगली अकोला लातूर बीड नागपूर जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे तर सिंधुदुर्ग नाशिक अमरावती वाशिम बुलडाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार असून दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल बत्तीस किमान सत्तावीस नागपूर एकोणतीस बावीस पुणे एकोणतीस बावीस औरंगाबाद एकोणतीस एकवीस नाशिक एकोणतीस बावीस कोल्हापूर अठ्ठावीस बावीस रत्नागिरी एकतीस पंचवीस सोलापूर तेहतीस एकवीस आणि अमरावती कमाल सत्तावीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस या शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा सुरूच राहणार असल्याची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची माहिती उच्चस्तरीय बैठकीत घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताच्या पाठीशी असल्याची देशोदेशींच्या राष्ट्रप्रमुखांची ग्वाही जम्मू काश्मीरातल्या केरन सेक्टर भागात पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद पंधरा ऑगस्टपूर्वी सर्व व्यापाऱ्यांची जीएसटी अंतर्गत नोंदणीची कामं वेगानं करण्याची राज्यांच्या मुख्य सचिवांना पंतप्रधानांकडून सूचना राज्य सरकारनं शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी असून केवळ पाच हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जात असल्याचा काँग्रेसचा आरोप अव्वल मानांकित आणि गतविजेता इंग्लंडचा अँडी मरे विम्बल्डन टेनिस स्पर्धेतून बाहेर अमेरिकेच्या सॅम क्युएरीनं केला पराभव हो। भारताची कर्णधार मिताली राज ठरली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली महिला क्रिकेटपटू आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं आठ गडी राखून केली भारतावर मात याचबरोबर हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार